नमस्कार, मी लक्ष्मण। आपण पाहताय आपला आवाज। आपला आवाजच्या ब्रेकफास्ट बुलेटिनमध्ये घेऊया जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण घडामोडींचा वेगवान आढावा। चिखलीमधील बालघरे वस्तीत महावितरणच्या भूमिगत वाहिनी टाकण्याच्या कामात झोल झाला असून अर्धवट कामांचे पूर्ण बिल महावितरण कंपनीने ठेकेदाराला पेड केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। गेल्या 2 वर्षांपासून काम अर्धवट अवस्थेत असून यात लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र यादव यांनी केला आहे। अर्धवट काम 8 दिवसांत पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील यादव यांनी दिला आहे। महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा अभ्यास व्हावा याकरिता राज्यातील पहिले संतपीठ टाळगाव चिखली येथे उभारण्यात येणार आहे। या संतपीठांतर्गत CBSE स्कूल सुरू करण्यात येणार आहे। त्यासाठी शिक्षक व कर्मचारी भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे। टाळगाव चिखली येथील नियोजित संतपीठाच्या कामाची भाजपा शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे आणि महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी बुधवारी पाहणी केली। आयुक्त राजेश पाटील म्हणाले की संतपीठातील CBSE स्कूलसाठी महापालिका शिक्षण विभागाच्या माध्यमातून शिक्षक व कर्मचारी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। त्यासाठी आराखडा तयार केला आहे। संतपीठाच्या कामाला गती देण्यासाठी उपायुक्तांना जबाबदारी दिली असून येत्या 6 तारखेपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहेत। राज्यपालांना विधान परिषदेच्या नियुक्त 12 आमदारांच्या पत्रावर स्वाक्षरीला वेळ नाही अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे। राज्यपाल महोदय कामात असतात त्यामुळे त्यांना विधान परिषदेच्या नियुक्त 12 आमदारांच्या पत्रावर स्वाक्षरी करायला वेळ नसेल अशा कडवट शब्दात शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। राज्य सरकारने विधान परिषदेवरती नियुक्त करायच्या 12 सदस्यांची यादी दिली, त्यामध्ये शेट्टी यांचं नाव असल्याची चर्चा आहे। मात्र अनेक महिने झाले तरी राज्यपाल त्यावरती स्वाक्षरी करायला तयार नाहीत। याविषयी विचारले असता शेट्टी यांनी राज्यपाल कामात आहेत त्यामुळे त्यांना वेळ नाही असं सांगितलं। पुणे जिल्हा परिषदेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कामाचं आता मॅपिंग होणार आहे। जिल्हा परिषदेच्या कामाचा दर्जा वाढविण्यासाठी आणि कामामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आता कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे त्यांच्याकडे असणारे काम आणि फायलींचे आता मॅपिंग होणार आहे। फायलींच्या प्रवासाची प्रत्येक टप्प्यावरती नोंद ठेवण्यात येणार आहे। प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील फायलींची निर्गती किती दिवसात आणि कोणत्या टप्प्यावर केली याचीही ऑनलाईन नोंद होणार आहे। या कार्यपद्धतीमुळे फायलिंगचा प्रवास जलद गतीने होणार असून प्रलंबित कामाबद्दल संबंधितांना जबाबदार धरले जाणार असून येत्या महिनेभराच्या अवधीमध्ये ही प्रणाली जिल्हा परिषदेत कार्यान्वित केली जाणार आहे। बैठकीसाठी महापौरांनाच डावलले हे अत्यंत खालच्या पातळीवरील राजकारण आहे अशी टीका गणेश बीडकर यांनी केली आहे। पुणे शहरातील प्रलंबित प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून मंत्रालयात बैठक बोलावली जाते। बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलेल्या लोकांच्या यादीमध्ये शहराच्या महापौरांचे नाव नसणे हा महापौरांचा नव्हे तर पुणे शहराचा आणि पुणेकरांचा अपमान आहे। बैठकीसाठी महापौरांनाच डावलणे हे अत्यंत खालच्या पातळीवरील राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आहे अशी टीका सभागृह नेते गणेश बीडकर यांनी केली आहे। जुन्नर तालुक्यातील ओतूरच्या गाडवे मळा शिवारात मादी बिबट आणि तिचे बछडे यांचा मुक्त संचार होत असल्याचे दिसून आले आहे। अनेकदा बिबट्याचे पाळीव प्राणी आणि मानवावरती हल्ले होत असतात, अशातच बिबट मादीच्या या मुक्त संचार होत असल्याचे समजल्याने गाडवे मळ्यातील नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे। जुन्नर तालुका बिबट प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो। तालुक्यातील जंगली भाग आणि बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबट्यांना ऊस क्षेत्रात लपण्यासाठी जागा मिळते, त्यामुळे या भागात बिबट्याचे दर्शन होणे ही नित्याचीच बाब झाली आहे। महावितरणची थकबाकी असल्याने ग्रामपंचायतींच्या वीजतोडीस सुरुवात होणार आहे। ग्रामपंचायतींच्या ग्रामीण पाणी पुरवठा व पथदिव्यांच्या वीज बिलाची थकबाकी असलेल्या ग्रामपंचायतींचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार सुरू झाली आहे। सदरची मोहीम प्रभावीपणे राबून थकबाकी वसुली करण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाच्या वतीने अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। महावितरणकडून थकबाकी वसूल करण्यासाठी अनेक मोहिमा राबविण्यात येत असल्या तरी वसुलीत आलेल्या अपयशामुळे कंपनीची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत वाईट होत चालली आहे। गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत ग्राहकांकडे असलेल्या थकबाकीत 35% वाढ झाली आहे।
जुन्नर तालुक्यातील आळेफाटा उपविभागामध्ये एकूण 49 गावांचा समावेश असून या उपविभागातील आणे बेल्हा राजुरी पिंपरी पेंढार ओतूर मड पारगाव पिंपळगाव जोगा ठेकेकरवाडी धोलवड बनकरफाटा डिंगोरे उदापूर आदी ग्रामपंचायतींची वीजबिल थकबाकी येणी आहे।